त्र्यंबकेश्वर जवाहर रोडवर तात्पुरता सीमा तपासणी नाका आंबोली फाटा त्र्यंबकेश्वर येथून परराज्यातील मद्याची स्विफ्ट कारमधून वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व विभाग नाशिक यांच्या पथकाला मिळाल्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ब विभागाने त्र्यंबक जवाहर रोडवर स्विफ्ट कार वाहनाची तपासणी केली असता सदर कारमध्ये दादरा नगर हवेली राज्यात निर्मित आणि विक्रीस असलेले प्रतिबंधित वेगवेगळ्या कंपनीचा मद्य साठा आढळून आला. राज्य उत्पादन व विभागाने कारवाई करत 6,15,320 रुपये किमतीचा स्विफ्ट कारसह मद्य साठा जप्त करून रवींद्र निर्भवणे राहणार करंजगाव तालुका निफाड यास ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. याबाबत राज्य उत्पादन निरीक्षक सुनील देशमुख यांनी माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री विजय सूर्यवंशी साहेब, संचालक श्री सुनील चव्हाण साहेब, विभागीय उपायुक्त श्री तडवी साहेब आणि जिल्ह्याचे अधीक्षक श्री गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ब विभागाचे पथक काल रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास त्र्यंबक रोडवर गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की एका स्विफ्ट डिझायर कारमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस व बाळगण्यास प्रतिबंधित असलेला असा दमन निर्मित मद्यसाठा एका वाहनातून त्याची वाहतूक होत आहे. अशी बातमी मिळाल्यानुसार पथकाचे अधिकारी श्री ठाकूर साहेब उपनिरीक्षक व सोबत असलेले जवान यांनी सापळा रचून सदर वाहन संशयित वाहन थांबवले. सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व बाळगण्यास प्रतिबंधित असलेला दमन राज्य निर्मित मद्यसाठा मिळून आलेला आहे. सदर मद्यसाठ्याची वाहनासह एकूण किंमत 6,15,030 रुपये असून सदर प्रकरणी एका इसमास अटक केलेली आहे. सदरचा मद्यसाठा हा त्याने कोणत्या उद्देशाने आणला आहे किंवा तो कोणास वितरित करणार होता याचा पुढील तपास घटकाचे उपनिरीक्षक श्री प्रवीण ठाकूर करीत आहेत. सदरचे कामगिरी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक पी बी ठाकूर, धीरज जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप, संतोष कडलक, जवान सर्वश्री अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर, राकेश पगारे तसेच विभागाचे दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, विजय पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याबाबत दुय्यम निरीक्षक ठाकूर अधिक तपास करीत आहेत. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.